आपल्याला संपूर्ण बाजारभाव व महत्वाच्या बातम्या व शेतीविषयक माहिती एका क्लिकवर हवी सबस्क्राईब करा माझा बळेराजा व संपूर्ण माहिती मिळवा फक्त एका क्लिकवर पाहूयात बावीस एप्रिल दोन हजार वीस चे उन्हाळ कांदा बाजारभाव व महत्वाची बातमी सर्वप्रथम पाहुयात कांदा बाजारभाव बाजार, बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याची सहाशे एकाहत्तर क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सहाशे पंचवीस रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाले आहेत एवला इथे उन्हाळी कांद्याची पाच हजार क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त आठशे एकतीस रुपये क्विंटलला बाजारभाव एवला इथे उन्हाळी कांद्याला मिळाले आहेत एवढं अंदर सुल इथे उन्हाळी कांद्याची तीन हजार क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव पाचशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत होते जास्तीत जास्त सातशे पासष्ट रुपये क्विंटलला बाजारभाव येवला अंदर सुले ते मिळाले आहेत नाशिक येथे उन्हाळी कांदेची दोन हजार एकशे साठ क्विंटल आवक दाखल झाली होती केमकेम बाजारभाव तीनशे रुपये क्विंटल पर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव सहाशे रुपये क्विंटल पर्यंत होते जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते सटाणा येथे उन्हाळी कांद्याची सहा हजार पाचशे वीस क्विंटलची आवक दाखल झाली होती केमकेम बाजारभाव चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते जास्त जास्त सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाले आहेत पिंपळगाव भसवंत इथे उन्हाळी कांद्याची अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल जावक दाखल झाली होती केमकेम बाजारभाव दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त आठशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत होते इंदापूर येथे उन्हाळी कांद्याची चौऱ्याहत्तर क्विंटल जावक दाखल झाली होती किमकेम बाजारभाव शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त जास्त सहाशे रुपये क्विंटलपर्यंत इंदापूर येथे उन्हाळी कांद्याला बाजारभाव होते दिंडोर येथे उन्हाळी कांद्याची आठशे एक्क्याऐंशी क्विंटल आवक दाखल झाली होती कमी बाजारभाव पाचशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त आठशे वीस रुपये क्विंटलपर्यंत होते वैजापूर येथे उन्हाळी कांद्याची सातशे बावीस क्विंटल आवक दाखल झाली होती कमी बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते सर्वसाधारण बाजारभाव सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत वैजापूर येथे उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तर आजची महत्त्वाची बातमी आहे की तीन मेपासून लॉकडाऊननंतर कोणत्या गोष्टी उघडणार आहे केंद्राचा आज निर्णय झाला आहे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले होते पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन म्हणजेच एकवीस दिवसाचे चौदा एप्रिलपर्यंतचे दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हे तीन मेपर्यंत करण्यात आले आहे याचा कालावधी संपण्यासाठी आणखी काही दिवस बाकी आहेत येत्या तीन मेला लॉकडाऊन संपणार आहे तिथून पुढे कोणत्या कोणत्या गोष्टी चालू होणार लॉकडाऊन शिथिल होणार का लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते मात्र आज गृह खात्याने तीन मे नंतर काही गोष्टी उघडण्यासाठी परवानगी दिली आहे शैक्षणिक पुस्तके इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रीपेड फोन रिचार्जची दुकाने तीन मे नंतर उघडण्याची परवानगी केंद्रीय गृह खात्याने दिली आहे याआधी अत्यावश्यक सेवा वगळता सगळे स्टोअर बंद ठेवण्याचे सरकारने आदेश दिले मात्र आता अत्यावश्यक सेवा शेतीविषयक सुविधा शैक्षणिक पुस्तके इलेक्ट्रॉनिक वस्तू फोन रिचार्ज ची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे